बीड मध्ये मनोज जरांगे पाटलांची 23 डिसेंबरला एक सभा होणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जरांगे पाटील काय बोलणार याकडे देखील आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. दरम्यान सभास्थळावरून मराठा बांधवांशी सविस्तर बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी विनोद चिरे यांनी. जे मराठा बांधव आहेत ज्यांनी याची तयारी केली ते आपल्या सोबत आहेत. कशी तयारी आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल एकूणच तयारी कशी काय सांगाल. 23 डिसेंबर दिवशी माननीय मनोज जरांगे पाटील यांची जी बीडमध्ये इशारा सभा होऊ घेतलेली आहे. आता बीड जिल्ह्यातून येणारे जे आमचे मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था असेल या सर्व प्रकारचं नियोजन आम्ही इथं या ठिकाणी आमच्या मराठा बांधवातर्फे करत आहोत. बीड जिल्ह्यामध्ये शेवटची सभा इशारा सभा मनोजदादा जरांगे पाटील यांची होणार आहे आणि आम्ही इथं बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाजांनी पूर्ण तयारी चालू केलेली आहे आणि हा इशारा सभा बीडमधून इशारा सभा सरकारपर्यंत पोहोचायची आहे. त्यामुळं आमच्या इथं सकल मराठा समाज असेल सगळे अगदी आपापल्या परीने एकदम उत्तम अशी सोय केलेली. मी सुद्धा जारची गाडी घेऊन येतोय रोज इथं. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरकारवर विश्वास राहिलेला नाही. आम्हाला मनोजदादा जरांगे पाटील जे सांगतील तेच आम्ही पूर्व दिशा ठरविणार. आमचा विश्वास फक्त मनोजदादा जरांगे पाटलावर आहे. विनोद जिरे, साम टीव्ही. मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा.